पाहत आपल्याला प्रॅक्टिस सेट 6.3 सुरू करायचा आहे. जसं आपण 6.2 प्रॅक्टिस सेट पाहिला नाही त्याच पद्धतीचा हा सुद्धा प्रॅक्टिस सेट आहे. पहिलं एक्झाम्पल देत आहे फॅक्टराइज. इथे एक्झाम्पल आहे वाय क्यूब मायनस 27. फक्त बदल एवढाच आहे की प्रॅक्टिस सेट 6.2 मध्ये काय होते तर प्लस चिन्ह त्याचं आता मायनस आहे. मग मायनस असल्यावर काय करायचं त्याचा फॉर्म्युला मी इथे लिहिलेला आहे पहा. ए क्यूब मायनस बी क्यूबचा फर्स्ट ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी घ्यायचं आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर घ्यायचं. आणि आधी काय होतं ए क्यूब प्लस बी क्यूबचं असं होतं पहा. ए क्यूब प्लस बी क्यूबला इथं ए मायनस बी द्यायचं काय होतं ए प्लस बी होतं. म्हणजे इथं प्लस असलं की इथं प्लस इथं मायनस असलं की इथं मायनस हे लक्षात ठेवा. आणि इथं काय होतं ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर असा फॉर्म्युला होता पहा. म्हणजे बदल काय काय का ए क्यूब मायनस बी क्यूब ए क्यूब प्लस बी क्यूब मायनस इथं मायनस घ्यायचं प्लसला प्लसच घ्यायचं. आणि हे चिन्ह पहा प्लसच्या वेळेस मायनस आहे मायनसच्या वेळेस प्लस आहे हे लक्षात ठेवा. हे सगळीकडे प्लसच आहे बी क्यूबचं त्यात काय फरक नाही. फरक होती या दोन चिन्हात पडलाय पहा बरोबर. इथं प्लस असलं की इथं प्लस इथं मायनस आणि इथं मायनस असलं की इथं मायनस आणि इथं प्लस अशा पद्धतीने चिन्ह आहेत हे लक्षात ठेवा फक्त ठीक आहे. आणि मग आता आपण काय करणार आहे तर या फॉर्म्युलाचा वापर करणार आहे वरच्या आणि त्याच्या सहाय्याने आपण एक्झाम्पल सोडवणार आहे पहा. मग वाय क्यूब मायनस 27 म्हणजे काय तर वाय क्यूब मायनस 3 चा क्यूब कारण 3 चा क्यूब 27 असं आपल्याला माहिती आहे. झालं ए मायनस ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला ए मायनस बी वाय मायनस 3 आणि ए स्क्वेअर वायचा स्क्वेअर प्लस ए बी म्हणजे वाय इंटू 3 प्लस बी स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर संपलं. म्हणजे काय झालं पहा वाय मायनस 3 पहिल्या ब्रॅकेटमध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये वाय स्क्वेअर प्लस वाय इंटू 3 3 वाय प्लस 3 चा स्क्वेअर 9 संपलं पाहिजे एक्झाम्पल. ज्यांना पहा प्रॅक्टिस सेट 6.2 समजलेलं आहे ना त्यांना हे खूप सोपं झालं कारण फक्त दोन ठिकाणी चिन्ह बदलायचे आहेत. एक्स क्यूब मायनस 64 वाय क्यूब काय बोल रे एक्स क्यूब मायनस 4 वाय ब्रॅकेट क्यूब कारण 64 वाय क्यूब म्हणजे 64 4 चा क्यूब आहे आणि वाय हे असले त्यामुळे 64 वाय क्यूब म्हणजे 4 वाय ब्रॅकेट क्यूब ठीक आहे. मग आता काय होईल फर्स्ट ब्रॅकेटला ए मायनस बी एक्स मायनस 4 वाय सेकंड ब्रॅकेटला ए स्क्वेअर आता 4 वायचा स्क्वेअर काय ना आपल्याला त्यामुळे आपण चौकडी काउंट टाकू पहा. इथे काय होईल आता एक्स स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस ए बी म्हणजे एक्स इंटू 4 वाय प्लस बी स्क्वेअर बी स्क्वेअर म्हणजे 4 वायचा स्क्वेअर. मग आता पहा पहिल्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 4 वाय आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस इथला गुणाकार काय येईल रे 4xy 4xy प्लस इथला स्क्वेअर 4 चा स्क्वेअर 16 y चा स्क्वेअर y स्क्वेअर आता पहा तिसरं एक्झाम्पल 27m³ मायनस 216n³ म्हणजे आपण काय म्हणू शकतो 3m³ मायनस 6n³ कारण 3 चा घन 27 आणि 6 चा घन 216 आहे ठीक आहे. मग आता काय होईल पहा फर्स्ट ब्रॅकेटला ए मायनस बी 3m - 6n सेकंड ब्रॅकेटला ए स्क्वेअर म्हणजे 3m² प्लस ए बी 3m × 6n प्लस बी स्क्वेअर 6n² आता काय होते पहा फर्स्ट ब्रॅकेटला 3m - 6n आणि सेकंड ब्रॅकेटला 3m² 9m² प्लस इथला गुणाकार 3 × 18 mn प्लस 6n² 7² 36 36n² पाचवं एक्झाम्पल 125y³ - 1 आता काय होईल म्हणजेच 5y³ - 1 ए मायनस बी 5y - 1 सेकंड ब्रॅकेटला ए स्क्वेअर म्हणजे 5y² प्लस ए बी 5y × 1 प्लस बी स्क्वेअर 5y × 1 प्लस बी स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर
आता बघायचंय, फर्स्ट ब्रॅकेटला आलं 5y-1, सेकंड ब्रॅकेटला 5y² 5 चा स्क्वेअर 25, y² प्लस 5y × 1 म्हणजे 5y प्लस 1 चा स्क्वेअर 1. पुढचं एक्झाम्पल 8p³ - 27/p³. आता काय होईल रे, 8p³ म्हणजेच 2p³, कारण 8 चा क्यूब रूट 2 आहे. -27/p³ म्हणजे 3/p³, कारण 27 चा क्यूब रूट 3, p³ चा क्यूब रूट p. माझा काय पाहिजे, ए मायनस पी, 2p - 3/p. सेकंड ब्रॅकेटला, सेकंड ब्रॅकेट मध्ये a² म्हणजे 2p² प्लस ए बी, 2p × 3/p प्लस b² म्हणजे 3/p². मग फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 2p - 3/p आहे असं राहिलं, सेकंड ब्रॅकेट मध्ये 2p² म्हणजे 4p² प्लस इथला p ला p गेला, शिल्लक काय राहिलं, 2 × 3 2 × 3 मीन्स 6 प्लस 3/p² 3 चा स्क्वेअर 9 p² पाचवं एक्झाम्पल 343a³ - 512b³. अग 343 घनमूळ किती रे, 7 7 3 343, तर काय होईल 7a³ - 512 किती गण आहे 8 चा, म्हणजे 512 घनमूळ 8 आहे, -8b³. मग काय झालं, ए म्हणजे 7a झाला आणि बी म्हणजे 8b झाला. पहिल्या ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी, 7a - 8b. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a² 7a² प्लस ए बी, 7a × 8b प्लस b² म्हणजे 8b² जे फर्स्ट ब्रॅकेटला आलं 7a - 8b 7a - 8b आणि सेकंड ब्रॅकेटला 7a² 7 चा स्क्वेअर 49a² प्लस 7a × 8b 7 8 56 56ab प्लस 8b² 8 चा स्क्वेअर 64 b चा स्क्वेअर b² सातवं पहा 64x³ - 729y³. आता काय होईल, मग 64 म्हणजे 4 चा घन 64 64 चा घन 4 आहे, 4x³ मायनस 700 किती घन 9 चा, 700 घनमूळ 9 9y³. मग पहिल्यांदा ए मायनस बी, ए मायनस बी मीन्स ए म्हणजे 4x, बी म्हणजे 9y, 4x - 9y. सेकंड ब्रॅकेटला a³ म्हणजे 4x³ नाही, a² असतं ना, 4x² प्लस ए बी, 4x × 9y प्लस b² म्हणजे 9y चा स्क्वेअर. मग काय होईल पहा, पहिल्या ब्रॅकेटमध्ये 4x - 9y आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये 4x चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर 16 4 चा 16 16x² प्लस इथे कोणा काय 9 4 36 4 9 36 येते ना पहा, 36xy आहे असं राहिलं, प्लस 9y² 9 चा स्क्वेअर 81 y चा स्क्वेअर y² आता या आठवे एक्झाम्पल पाहूया, थोडस वेगळे जे आपण आधी a³ + b³ मध्ये सोडवलेले आहेत एक्झाम्पल. इथं 16 आहे आणि ते 128 आहे, 16 किंवा 128 कितीही घडणार नाही, यांचं घडणं मस्त निघणार नाही आपल्याला. मग आपण काय करणार आता इथं, तर कॉमन काढणार 16 आणि 128. 16 म्हणजे पण आपली माहिती 8 2 चा घन 8 आहे, इथं 8 आणायचं म्हणजे 2 भागायचं, हे 2 64 4 चा घन 64 ते पण आपल्याला माहिती, म्हणजे आपण 2 कॉमन काढू पहिल्यांदा, ठीक आहे. मग पण आम्ही काय केलं, 2 कॉमन काढला, ब्रॅकेट मध्ये काय राहिलं, 8a³ - 64/b³ ब्रॅकेट मध्ये राहिलं, आणि दोन्ही इथं लागलं 16 ला 8 आलं, इथे 128 ला लागलं 64 आलं, 2 कॉमन आहे असा निघाला,
8a क्यूब म्हणजे काय रे 2a ब्रैकेट क्यूब माइनस 64 अपॉन बी क्यूब म्हणजे काय आहे तो 4 अपॉन बी ब्रैकेट क्यूब आहे. कसं कळलं का? 2 चा घन 8 आहे 4 चा घन 64 आहे त्यामुळे तसं आहे. मग आपण 2 आहेच पहिल्यांदा a माइनस बी ए म्हणजे 2a बी म्हणजे 4 अपॉन बी 2a माइनस 4 अपॉन बी. सेकंड मध्ये काय होतं ए स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे 2a चा स्क्वेअर म्हणून आपल्या स्क्वेअर ब्रॅकेट टाकावा लागणार ना. 2a चा स्क्वेअर प्लस ए बी म्हणजे 2a इंटू 4 अपॉन बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय तर 4 अपॉन बी चा स्क्वेअर. काय ते पा 2 आहे असं राहिलं फर्स्ट ब्रॅकेटला 2a मायनस 4 अपॉन बी आलं सेकंड ब्रॅकेटला 2a चा स्क्वेअर म्हणजे 4a स्क्वेअर झाला 2 चा स्क्वेअर 4 येतो प्लस इथला गुणाकार ए वरच राहणार बी खालीच राहणार आहे वरचा गुणाकार पण बेचोकाट 8a पहा काय इथे बेचोकाट ना त्यामुळे 8a अपॉन बी प्लस इथं 4 वर्ग 16 16b स्क्वेअर. अशा प्रकारे आपलं प्रॅक्टिस सेट 6.3 मधला पहिला प्रश्न झालेला आहे. दुसरा एक प्रश्न आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.